एकनाथ शिंदेंचे पुढील मुख्यमंत्री असतील असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केला. ते धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारात बोलत होते. भाजपचे सर्वाधिक आमदार असतानाही पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि आता पुढेही तेच मुख्यमंत्री होतील असं सावंतांनी म्हटलंय. तर 2024 नंतरच बोलावं एवढे तानाजी सावंत मोठे नाहीत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे. आज भाजपचे 105 ते आणि अपक्ष हे धरून 115-116 आमदार आहेत. आमचे 40 आणि आमच्याबरोबर असलेले 10-50 असताना सुद्धा आमच्या खऱ्या अर्थानं शिवसेना जी समोर राहिलेली आहे ती नकली शिवसेना झालेली आहे हे सगळेजण सांगतात, आपल्यालाही माहीत आहे. आणि म्हणून त्यावेळेस जो शब्द दिला तो भाजपनं 100% परिपूर्ण केला. आज माझे नेते एकनाथभाई शिंदे तुम्हाला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसत आहेत आणि 24 ते पुढच्या 19 काळामध्ये तेच महाराष्ट्राचं नेतृत्व करतील. तानाजी सावंत फार मोठे नेते नाही आहे जे 2029 किंवा 24 बोलू शकतील. लोकसभा झाल्यानंतर मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे सोबत राहतील. शिंदे साहेबाची किती जरी इच्छा आली तरी भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत ठेवणार नाही अशा प्रकारचे राजकीय जाणकार सांगतात. मलाही तसंच वाटतं.